केंद्र सरकार आयोजित स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अनेकदा बाजी मारणाऱ्या शिर्डी नगरपंचायतनं यंदाही आपली दैदिप्यमान परंपरा कायम राखली आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस या स्पर्धेमधिर्डी नगरपंचायतन कचरामुक्त शहर आणि थ्री स्टार गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी दिल्लीमधील विज्ञान झालेल्या शानदार कार्यक्रमात नगरपंचायतला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफुड़ यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी केंद्रीय गृहनिर्वाण मंत्री आणि कार्यमंत्री हरदीप सिंग पुरी राज्यमंत्री कौशल कुमार छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल मुख्यमंत्री प्रेमसिंग तमंग अंदमान निकोबारचे उपराज्यपाल केंद्र दिल्लीमध्ये पुरस्काराचे वितरण करताना गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती काही वर्षांपूर्वी अस्वच्छ शहरासह कुलौकिक असलेल्या शहराने दोन हजार सतरापासून स्वच्छ अनेकदा राष्ट्रीय पातळीवरील बक्षिसे पटकावली आहेत नगरपंचायतनं आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयाची परंपरा कायम राखली आहे या शिर्डीकर भाविक मान्यवर साई संस्थान नगरपंचायत पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी विशेष करून शहरामधील प्रत्येक घरातील महिला आणि भगिनी शहर स्वच्छता करणारे यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचं मुख्याधिकारी काकासाहेब डोळेफुड़ यांनी एसनाईन चॅनलला पहिली मुलाखत देताना सांगितलं पुढच्या वर्षी भारतामधील सर्वात सुंदर शिर्डी शहर हा पुरस्कार घेण्याचा आमचा संकल्प असल्याचं मुख्याधिकारी डोळेपुडे यांनी सांगितलं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीसचं नुकतंच पुरस्कार वितरण सोहळा दिल्ली येथे राज्य राष्ट्रपती महोदयांच्या उपस्थितीमध्ये वितरण करण्यात आलं यामध्ये शिर्डी शहराकरता स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीसकरिता कचरामुक्त शहर आणि थ्री स्टार रँकिंग यामध्ये आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे खऱ्या अर्थानं शिर्डीसाठी ही एक अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे 2008 2008, 2020, 2012, सा दोन हजार अठरापासून दोन हजार अठरा दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस अशा तीन वर्षांमध्ये शिर्डी शहराला विशेष पुरस्कार मिळालेले आहेत खऱ्या अर्थानं या पुरस्काराचं विशेष असं सांगता येईल की गेल्या दोन वर्षापासून साई संस्थांकडून येणार अनुदान बंद असताना देखील शिर्डी नगरपालिकेने शिर्डी नगरपंचायतच्या सा कर्मचारी आणि सर्व पदाधिकारी आणि शिर्डी शहरातील नागरिक यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि सर्वांच्या मेहनतीतून हा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे याचं सर्व श्रेय मी शिर्डी शहरातील सर्व नागरिक आणि सर्व कर्मचाऱ्यांना देतोय आपण स्वच्छ शहरांनी स्टार रँकिंग मिळवलो आहे आम्ही संकल्प केलेला आहे की पुढच्या वर्षी होणार दोन हजार बावीसचं स्वच्छ सर्वेक्षण जे आहे त्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भारतामध्ये फर्स्ट रँकिंग घेऊन आणि भारतामधलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून आम्ही पुढच्या वर्षी पुरस्कार घेऊ असा आमचा संकल्प आहे न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे एसनाईन मीडिया शिर्डी